येथे वाटेत अडून धाक दाखवून मारहाण करून जबरदस्तीनं पैसे काढून घेतल्याची घटना गुरुवारी घडली विशाल जगन्नाथ पांढरे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमन मोकाशी शाहिद खान सुखदेव मसाळ आणि शाहिदचा भाऊ खल्ला उर्फ आरिफ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता फिर्यादी घरी निघाले असता चौघा संशयित आरोपींनी फिर्यादीस उर्मिला नगरच्या वळणावरील बावडेकर कॉम्प्लेक्स येथे अडवून फिर्यादीस तू माझ्याकडे का बघतोस असे म्हणून कोयता चाकू आणि लोखंडी पाईप या हत्याचा धाक दाखवून फिर्याजवळ असलेल्या बॅगेतून साडेसात हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन फिर्यादी शिविगाळ केली आणि जमिनीवर खाली पाडून लाताबुक्याने मारहाण केली आहे संशयित अमन यानं उलट्या कोयत्यानं फिर्यादीच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर तर संशयित सुखदेव मासाळ यानं पाईपनं फिर्यादीस उजव्या हातावर मारून जखमी केले आहे असे फिर्यादीनं संजयनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार चौघांवरती पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस चौघांचा शोध घेत आहेत